नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर बघा, उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि मोठा गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू, त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आणि त्याचप्रमाणे श्रीकृष्ण यांना समर्पित असतो. जसं आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची पूजाविधी करतो, अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूंची पूजा करतो, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण विशेष करून माता लक्ष्मीची लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण पूजा अर्चना करत असतो. उद्या 14 डिसेंबरला हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. या गुरुवारच्या व्रताची आपण पूजेची मांडणी करून महालक्ष्मीच्या व्रताचा उपवास करतो. या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण करायची आहे. माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा. आपल्या घरात धनधान्याची कधीही कमतरता पडू नये. आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची देखील आपल्याला पूजा अर्चना आणि सेवा करायच्या आहेत. बघा, आपण गुरुवारी माता लक्ष्मीची महालक्ष्मी देवीची पूजाही करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अन्नपूर्णा देवीची देखील ही पूजा करायची आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता पडणार नाही. अन्नपूर्णा देवी ही धनधान्याची देवी मानली जाते आणि आपण अन्नपूर्णा देवीची जितकी साधना, पूजा, उपाय किंवा सेवा करू, आपल्या घरात तेवढीच धनधान्याची कधीच कमतरता पडत नाही. उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा, उद्या सकाळी आपल्याला देवपूजा करताना किंवा देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. पाणी स्वच्छ घ्यायचं आहे. ह्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू टाकायचं आहे. कुंकू मिश्रित पाणी तुम्हाला तयार करायचं आहे. तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती एका ताटात, प्लेटमध्ये किंवा तांबणात घ्यायची आहे आणि तुम्हाला ह्या पाण्याने अन्नपूर्णा देवीला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्हाला मूर्तीला पुसून घ्यायचं आहे, कोरडं करून घ्यायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला एक ताट किंवा तांबण घ्यायचं आहे. हे तामन ताट तुम्हाला कोरडं करून घ्यायचं आहे आणि यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकच्या बाजूला 2 उभ्या रेषा द्यायला विसरायचं नाही. स्वस्तिकच्यामध्ये 4 बिंदू न विसरता द्यायचे आहेत आणि या स्वस्तिकला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायची आहे. यावर आपल्याला ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती पुन्हा ठेवायची आहे. यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. बघा, मोठी वाटी भरून तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेताना ते नेहमी अखंड घ्यायचे आहे. म्हणजे तुकडा किंवा तुटलेला तांदूळ आपल्याला कुठल्याही पूजेसाठी वापरायचा नाही. अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. तांदूळ आपल्याला आपल्या मुठीमध्ये घ्यायचा आहे. बघा, मुठभर तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. हा तांदूळ आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरून सोडायचा आहे. म्हणजे तांदळाने आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्चन करायचं आहे. आता ही तांदूळ आपल्याला देवीच्या डोक्यावरून सोडत जोपर्यंत देवीच्या खांद्यापर्यंत हे तांदूळ येत नाही तोपर्यंत आपल्याला देवीला तांदळाने अर्चन करायचं आहे. बघा, अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. आपण सर्वांनी उद्याच्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अन्नपूर्णा देवीची ही सेवा करायची आहे. देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ आल्यानंतर आपल्याला तांदूळ अर्पण करायचं बंद करायचं आहे. आता यानंतर काय करायचं? बघा, आता ही सर्व करत असताना सर्वात अगोदर आपल्याला स्वतःला कुंकू लावायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. देवघरामध्ये आपल्याला धूप दीप लावून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. शक्य झाल्यास तुम्हाला या दिव्यामध्ये एक लवंग, एक वेलची देखील टाकायची आहे. आता हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला ही ताट आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे. किंवा मग तुम्ही तुमचं जिथे किचन आहे त्या किचनमध्ये, किचन वट्ट्यावर तुम्ही किचनच्या एका बाजूला तुम्ही हे ताट ठेवू शकतात. तिथे तुम्हाला तुपाचा दिवा एक लावायचा आहे आणि तुम्हाला त्यानंतर बघा, ही देवी अशीच रात्रभर तुम्हाला तिथे ठेवायची आहे. जर का किचनवर तुम्हाला हे ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या देवीचं ताट तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवू शकतात. किंवा देवघरामध्ये तुम्हाला पुढे जागा असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकतात. रात्रभर आपल्याला ही देवी अशीच ठेवायची आहे. दिवा घेताना थोडा मोठा घ्या. किंवा त्यातलं तेल किंवा तूप तुम्ही जे वापरलं असेल ते संपलं तर तुम्हाला त्यात ते पुन्हा टाकायचं आहे. बघा, दिवा 12 प्रज्वलित राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही उठल्यानंतर, अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करताना तुम्हाला या तांदळामधनं ही देवीची मूर्ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक छोटी वाटी घ्यायची आहे. किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवी ठेवण्यासाठी जी वाटी घेत असाल ती वाटी तुम्हाला घ्यायची आहे. आता ह्या ताटलीमधले तांदूळ, तामणामधले तांदूळ आपल्याला ह्या वाटीमध्ये भरायचे आहे. बघा, अर्ध्या वाटीच्या वर तुम्ही तांदूळ भरायचे आहे आणि यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे. ही वाटी पुन्हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. राहिलेले जे तांदूळ आहेत त्यातले काही तांदूळ तुम्ही गाईला खायला घालू शकतात, काही तांदूळ पक्ष्यांना खायला घालू शकतात, काही तांदूळ तुम्हाला तुमच्या धान्यामध्ये टाकायचे आहेत आणि काही तांदूळ तुम्हाला भात शिजवून
खायचे आहेत. बघा जेव्हा तुम्ही भात करणार आहात तेव्हा तुम्हाला हे तांदूळ त्याच्यामध्ये मिक्स करून त्याचा भात करून खायचा आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ही सेवा किंवा हा उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करायचा आहे. आता हे सर्व करत असताना तुम्हाला बघा अन्नपूर्णा देवीचं नामस्मरण करायचं आहे. तुम्ही जेव्हा अर्चन करणार आहात तेव्हा तुम्हाला ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. अगदी साधा सोपा मंत्र आहे. ह्या मंत्राचा तुम्हाला जप करत तुम्हाला अन्नपूर्णा देवीला तांदळाने अर्चन करायचं आहे. बघा अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये धान्याची बघा कधीच कमतरता पडणार नाही. तर आपण सर्वांनी उद्याच्या गुरुवारी आपल्याला शक्य झाल्यास टायमिंग काढून अन्नपूर्णा देवीला तांदळाने अर्चन करायचं आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.